माझा नमस्कार। शैक्षणिक वर्ष 2020-21 कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शाळा 15 जूनला सुरू झाल्या नाहीत, कधी सुरू होतील हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळं शिक्षण थांबवणं हे शक्य नाही। आम्ही श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करत आहोत आणि हे टीचिंग करत असताना आमच्या अध्यापकांनी ऑनलाईन टीचिंगचे व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केलेले आहे। मी श्री एस व्ही पाटील मराठी विषयाचं अध्यापन करत असताना इयत्ता 5वीची पहिली पद्य अध्यापन करणार आहे। त्याबाबतीत थोडंसं सांगावंसं वाटतं की मराठी विषयाचं, हिंदी विषयाचं, इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असताना विद्यार्थी वर्गामध्ये असणं आवश्यक आहे, त्यांच्यासमोर पुस्तके असणं आवश्यक आहे। कारण मराठीचं अध्यापन करत असताना पुस्तकामध्ये ज्या कठीण शब्दांचा अर्थ सांगणार आहे किंवा त्या पाठाचं किंवा त्या कविताचं नाव विद्यार्थ्यांच्याकडून पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून काढून घ्यावं लागतं, त्यानंतर त्यांना त्या नावापर्यंत पोचवून कठीण शब्दाचा अर्थ काढून घेत असताना त्यांना त्या कठीण शब्दापर्यंत पोचवणं, त्या अर्थापर्यंत पोचवणं हे करत असताना विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गामध्ये असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर त्यांच्यासमोर पुस्तके असणं आवश्यक आहे। हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मराठीचं पुस्तक घ्यायचं आहे, कारण ही पद्य शिकवत असताना मला ती चालीवर म्हणत असताना त्याचबरोबर त्या पद्यातील कवितेचे अर्थ, त्याचबरोबर कठीण शब्दांचे अर्थ सांगत असताना विद्यार्थ्यांच्या समोर पुस्तक असणं आवश्यक आहे। तर आपण आज इयत्ता 5वीची पहिली कविता अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे माय मराठी। संजीवनी मराठे या कवयित्रींनी या कवितेमधून आपल्याला मराठी भाषेची, आपल्या माईची, आईची थोरवी सांगितलेली आहे। प्रत्यक्ष आपण या कवितेकडे वळणार आहोत। मी कविता चालीवरती म्हणणार आहे, विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर पुस्तक घेऊन ती चाल कशी आहे हे त्या ओळींच्यावरती बोट ठेवून लक्षात घ्यायचे आहे। तर मी या कवितेकडे वळत आहे आणि कविता चालीवरती म्हणत आहे, विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे। माय मराठी तुझी या पायी तन मन धर्मी वाहियले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगून राहियले, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजाई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भय अंगाई, तुझे झरे अण तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव अभाळी भरारणे मज आवडते, माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाहियले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगून राहियले, तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, तुझे यासाठी गुंपित बसते मोहन माळा शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी पण रंगांची, माय मराठी तुझी या पायी तन मन धर्मी वाहियले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगून राहियले, माय मराठी तुझी या साठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी। अशा पद्धतीनं या माय मराठी, मराठीची थोरवी, आईची थोरवी संजीवनी मराठे यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेली आहे। प्रत्यक्ष आपण या कवितेच्या अर्थाकडे वळूया। अर्थात माय या शब्दाचा अर्थ कुणाला माहीत नाही असं नाही, सर्व विद्यार्थ्यांना माय या शब्दाचा अर्थ माहीत आहे। माय म्हणजे आई, माय म्हणजे आई। या आईबद्दल बोलत असताना संजीवनी मराठ्यांनी पहिली ओळ माय मराठी तुझी या पायी तनमन धनमी वाहिले, हे माय हे आई मी तुझ्यासाठी माझं तन, तन म्हणजे काय, तर म्हणजे शरीर, तर म्हणजे शरीर, मन, मन सर्वांना माहिती आहे, आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात,
तर या मनाबद्दल जास्त काही आपल्याला सांगितलं पाहिजे असं काही नाही. तर तन तन म्हणजे शरीर, मन आपलं, त्याचबरोबर धन, धन म्हणजे पैसा, ही सगळी संपत्ती. माझं तन मन धन मी काय केलेलं आहे, या माय मराठीसाठी वाहिलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगून राहिलेले. आता तुझिया नामी, नामी म्हणजे काय, तर नामी म्हणजे नाव, नामी म्हणजे नावा. तर या तुझ्या नामामध्ये धाम, तुझ्या धामी, आता धाम म्हणजे काय, तर धाम म्हणजे ठिकाण किंवा घरी. तर तुझ्या नामामध्ये, तुझ्या नावामध्ये आणि तुझ्या ठिकाणी घरी अखंड म्हणजे संपूर्ण, अखंड म्हणजे संपूर्ण मी काय केलेलं आहे, तर रंगून गेलेली आहे. कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजा आई, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजा आई. आता तुझ्या कष्टामधल्या सगळ्या अन्नधान्याचा मला आस्वाद घ्यायचा आहे, मला चाखायची आहे गोडी, आणि ती गोडी मला आई चाखायची आहे. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भय अंगाई. आता विसावा म्हणजे काय, तर विसावा म्हणजे निवारा, विसावा म्हणजे निवारा. आता अंगाई, आता अंगाई आपल्या सर्वांना माहितीये, लहान मुलांना माहितीये, लहान मुलांना झोपवण्यासाठी आई काय करत असते, तर अंगाई गीत म्हणत त्याला आपल्या मांडीवरती घेऊन झोपवत असते आणि ते बाळ आईच्या मांडीवरती निवांत गाढ झोप घेत असतं. तर कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजा आई, हे आई, हे माय मराठी, तुझ्या कष्टामधली अन्नधान्याची गोडी मला चाखायची आहे. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भय अंगाई. तुझ्या जवळ येऊन मला तुझा सहवास हवा आहे. तुझी निर्भय अंगाई जी आहे, जे लहान बाळांसाठी गाणं म्हटलं जातं, अंगाई गीत म्हटलं जातं, तर या गीतामध्ये मला काय व्हायचं आहे, तुझ्या सहवासात राहायचं आहे आणि गाढ झोपायचं आहे, पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. तुझे झऱ्यान तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा. वास म्हणजे काय, तर सहवास, वास म्हणजे सहवास. तर हे माय मराठी, या निसर्गामधले तुझे झरे पाखरे वास म्हणजे सहवास, तुझा सगळा सहवास मला हवा आहे, ही सगळी माणसं तुझी मला हवी आहेत. हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. जसं एका लहान बाळाला आई काही वेळेला रागवते, एखादा फटका देते, बाळ काही कालावधीसाठी रुसतं, रुसून त्या आईपासून दूर जातं, परंतु काही कालावधी संपला की त्याचं आईजवळचं रुसणं, आईला त्याच्याबद्दल आलेला राग, त्याला आईबद्दल आलेला राग, हे सगळं विसरून परत ते एकदा आईच्या कुशीमध्ये जातं आणि आईजवळ जाऊन प्रेमानं आईबरोबर बोलायला सुरुवात करतं. आईबद्दलचा असणारा रुसवा दूर करतं. मला हे माय मराठी, असंच तुला सहवास तुझा हवा हवासा वाटतोय. तुला राग येऊ दे किंवा आनंद होऊ दे, मी तुझ्या आनंदामध्ये रागामध्ये सुद्धा मी तुझा सहवास मला हवा हवासा आहे, हवा हवासा वाटत आहे. माय मराठी तुझी या अंकी लोळण घेते बागडते. मी तुझ्या मांडीवरती निवांत बसणार आहे, बागडणार आहे तुझ्याजवळ येऊन, आणि तुझा सहवास मला हवा हवासा वाटतो आहे. तसेच अलगत तव आभाळी, एखादा पक्षी आकाशामध्ये स्वच्छंदी मनाने विहरत असतो, तशा पद्धतीनं तुझ्या आभाळामध्ये मला भरारणे. भरारणे म्हणजे काय, तर संचार करणे. तव म्हणजे तुझ्या, तव म्हणजे तुझ्या, आणि भरारणे म्हणजे काय, तर संचार करणे. मला या तुझ्या आभाळामध्ये संचार करायला आवडत आहे आणि ते मला भरारणं अनुभवायचं आहे. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझे जे चालणं आहे, तुझ्या चालण्याची रीत, बोलण्याची रीत मला एकदा शिकव आणि मला ती शिकायची आहे. जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. आता जे ओठी ते पोठी, जे ओठी ते पोठी म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये एक असतं आणि आपल्या पोटामध्ये एक असतं, आपल्या मनामध्ये एक असतं आणि आपल्या पोटामध्ये एक असतं. असं मला नको आहे, मला तुझ्यासारखं जे मनामध्ये आहे तेच माझ्या पोटामध्ये असायला पाहिजे, हे मला सर्व तू शिकव आणि मला तुझी प्रेमाची भाषा शिकायची आहे. आणि जे मनात आहे तेच माझ्या बोलण्यात यायला पाहिजे, ते मला तू शिकव असं म्हणते. तुझ्यासाठी गुंपित बसते मोहनमाळा शब्दांची. आता मी माय मराठी तुझ्या
साठी मी चांगल्या अर्थाची लाजरा शब्दांची त्याचबरोबर मोहनमाळा या लाजऱ्या शब्दांची नवलपरी वेगळ्या तरातराच्या रंगांची मी काय करत आहे तर या अर्थाची शब्दाची लाजऱ्या गंधाची गंध म्हणजे काय तर सुवास गंध म्हणजे काय सुवास तर या चांगल्या अर्थाची लाजऱ्या गंधाची नवलपरी वेगवेगळ्या भाषेमधल्या शब्दांची चांगल्या भाषेमधल्या शब्दांची काय करत आहे मोहनमाळा गुंफत बसत आहे माय मराठी तुझ्यासाठी वात होवणी जळते मी एखादा दिवा आपण लावला की ती वात काय करत असते स्वतः जळत असते आणि प्रकाश मात्र इतर सर्वांना देत असते तशा पद्धतीनं मला तुझ्यासाठी काय व्हायचंय तर ज्योत व्हायचंय आणि ज्योत होऊन मला सगळ्यांना प्रकाश द्यायचाय मला तुझा सहवास हवावा असा वाटत आहे आणि मी तुझ्यासाठी जळण्यासाठी प्रकाश देण्यासाठी तयार आहे क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी आता स्वरूपा म्हणजे काय तर स्वरूपा म्हणजे अस्तित्व स्वरूपा म्हणजे अस्तित्व तर माझं हे सगळं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व माय मराठी तुझ्यामध्ये मी विलीन करण्यास तयार होत आहे अशा पद्धतीनं संजीवनी मराठे यांनी या माय मराठीची थोरवी जी आहे ही थोरवी आपल्या या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेली आहे धन्यवाद.